वाशिम जिल्ह्यामधील रिसोड मधून शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपणच जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पालघर विधानसभेमध्ये दोन सख्खे साडू आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना पक्षातून राजेंद्र गावित तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गावित यांचे सख्खे साडू जयेंद्र दुबळा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। त्यामुळे दोन सख्खे नातेवाईक या निवडणुकीमध्ये आमने सामने पाहायला मिळणार आहेत। पालघर आणि बोईसर या दोन मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने अखेर रविवारी रात्री उमेदवारी जाहीर केली आहे। पालघर मधून राजेंद्र गावित तर बोईसर मधून विलास तरे यांना उमेदवारी मिळाली आहे। हे दोन्ही उमेदवार भाजपकडून पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल झालेत, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते। पालघर मध्ये विक्रमगडची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे प्रकाश निकम यांना अश्रू अनावर झाले। विक्रमगडची उमेदवारी भाजपने हरिश्चंद्र भोए यांना दिलेली आहे, त्यामुळे प्रकाश निकम यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभिषेक कळमकर यांना मिळालेली आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी आहे। दरम्यान संजय राऊत यांच्यामुळेच अहिल्यानगरची जागा गेली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला, तर दोन इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणार असल्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय। पुण्यामधील कोथरूड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी मिळाली आहे। चंद्रकांत मोकाटे हे कोथरूड मधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। मुंबईमधील घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाने माजी नगरसेवक संजय भालेराव यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे इम्रान शेख अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत, तर इम्रान शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकारी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। यंदाच्या निवडणुकीमध्ये कोकण आणि ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे, त्यामुळे नाराज असलेले 125 पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहेत। गडचिरोली मतदारसंघामध्ये भाजपकडून डॉक्टर मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे भाजपमध्ये रणकंदन पाहायला मिळते। विद्यमान आमदार डॉक्टर देवराम होळे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र भाजपच्या दुसऱ्या यादीत नरोटे यांचं नाव आल्यामुळे होळी समर्थक नाराज झालेत। चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे। पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या देवराव भोंगळे यांच्या विरोधात दुसरी आघाडी स्थापन केली आहे। स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची त्यांनी मागणी केली आहे। अकोला पश्चिमचे भाजपकडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपमधील बंडखोरी उफाळून आली आहे। भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश महासचिव डॉक्टर अशोक कोळंबे यांनी निवडणूक लढण्यावर जाहीर केले। वाशिमच्या कारंजा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गायक पाटणी यांना उमेदवारी मिळालेली आहे। भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, मात्र त्यांना उमेदवारी घोषित झाल्यामुळे पक्षातले इच्छुक उमेदवार नाराज झालेत। सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी दिली आहे। सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने विरुद्ध सिद्धी कदम असा सामना पाहायला मिळणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी मिळाली आहे। निफाडमधून उमेदवारीसाठी यतीन कदम दिलीप बनकर यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। महायुतीचे दिलीप बनकर विरुद्ध महाविकास आघाडीचे अनिल कदम असा सामना इथे रंगणार आहे। धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून देवदत्त मोरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। मोरे मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। परभणीच्या पाथरीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार बदललेला आहे। विठ्ठल तळेकर यांच्या ऐवजी आता सुरेश फड यांना उमेदवारी मिळाली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। या मतदारसंघातून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत, त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळेल। रोहित पवार सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून कर्जत जामखेडसाठी उमेदवारी मिळाली आहे। रायगडच्या महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला अर्ज भरतील।
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काल भोकरमध्ये त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये राज्यातील 20 मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीमध्ये काँग्रेसकडून 14 जणांची नावं घोषित करण्यात आली आहे. या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 2 मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्यात आले. मनसेनं आज 6वी यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये राज्यामधील 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये सर्वाधिक महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधील काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांनी अखेर बंडखोरीचं निशाण फडकवले. गुणवंत देवपारे दर्यापूर विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. खासदार बळवंत वानखेडे यांच्यामुळे आपल्याला तिकीट न मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. कल्याणमध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. माजी आमदार नरेंद्र पवार अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे पवार यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. चिंचवड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल काटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आणि त्यानंतर नाना काटे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज ते भरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अजित पवार यांच्या गटातील जवळपास सर्व नगरसेवक त्यांच्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून घोलप यांचा पक्षामध्ये स्वागत केले. वाशिमच्या कारंजा विधानसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी गटाचे अध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. कारंजा शहरामध्ये पुंजानी यांनी नागरिक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत अपक्ष निवडणूक लढण्यासंदर्भात चर्चा केली आहे. शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांना उमेदवारी डावलल्यामुळे ते आक्रमक झालेत. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपला महाडिक यांच्या बंडखोरीला सामोरं जावं लागेल. नागपूर काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय. आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वांद्रेमध्ये युतीधर्म पाळावा या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुद्धा केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रेमधील पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. राहुल गांधी पुण्यामध्ये रोड शो करणार आहेत. महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी ते रोड शो करतील. पुणे शहरातील 8ही मतदारसंघांमध्ये भव्य रोड शो होणार आहे. महायुतीमध्ये शिवसेनेचा सन्मान ठेवण्यात आलेला आहे. कोकणामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला देण्यात आल्यात अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे. दापोलीमधील ठाकरे गटाचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलंय.